तर 7 दिवस झाले या घरात मी क्वारंटाईन आहे. सगळीकडे 10 दिवस क्वारंटाईन केले पण आमच्या सरमयात 14 दिवसच आहे, त्याच्यामुळे अजून 7 दिवस काढायचे आहेत. मस्त पाऊस पडतोय, मस्त वातावरण आहे आणि इतका कंटाळा पण नाही येत आहे, कारण की माझे भाऊ म्हणजे जसं की पंकज पक्या मुरलो दाजी काका हे माका असे भेटायक येतात, बाहेर बसतात, मी भुतूर असतो गप्पा मारतो. नंतर आई, माझे काका, काकी, पप्पा आणि बायको सगळे माका भेटायक येतात, गप्पा गप्पा मारतात, दिवस निघून जातात आणि माझा काम पण चालला. तो सेटअप मी यांच्या किचनमध्ये या घराच्या किचनमध्ये केलं आहे, तर काम पण चाललं म्हणून काही तो कंटाळा नाही ना. जसे मी बघलंय बाकी त्यांना वाईट अनुभव गावले गावात क्वारंटाईनमध्ये, तसं काय मला अजून वाईटचा अनुभव येऊक नाही आहे. मी तर मस्त मजा करतोय, खाऊ खायता येता घरात आणि काय काय तर काय काम करायचा, खायचा प्यायचा आणि झोपायचा एवढाच आहे. फक्त भांडी बिंडी घासली की आपलं काम झालं, मग काय म्हणून काय टेन्शन नाही. मग क्वारंटाईन खरंच एन्जॉय केलं आहे मी. आ मी आता पाऊस पडतो तो पावसाचा आनंद पण घेतोय, तुमका दाखवते असं बघा कसं पाऊस पडतो तो मस्त. दादा गजाली घेत असं वाटत, येऊन येऊन इलो वायच एक दोन तास बसलो तर माझा टाइमपास तरी जाईल. नाही दादा ये लवकर जाईये, दादा बेगीन ये. ये करते ते काकी काय वजन घ्यायला पाहिजे इकडे. होतं थोडं पुसलं मी ठेव.